इथे आलो आपण संजय प्रभाकर सांगळे यांच्या वस्तीवरती, संकेत प्रभाकर सांगळे यांच्या वस्तीवरती आलोय आपण. आणि इथे पोल्ट्री आहे आणि थोडा वेळ प्रतिनिधी केला होता की त्यांच्या त्या पोल्ट्रीच्या वरच्या भागामध्ये एक साप असलाय. तिथे पन्नाळीच्या आतमध्ये जो साप आहे आणि आतमध्ये पाहिल्यावर लक्षात आलं की तो धामण आहे, बिनविषयातला साप आहे, मात्र मोठ्या आकाराचा साप आहे. आणि इथे पोल्ट्री मात्र अंड्यांची पोल्ट्री असणार कदाचित अंड्यांच्या वासामुळे अशा प्रकारचे साप कधी कधी येऊ शकतात. याला सुरक्षित ताब्यात घेऊ, नंतर निसर्गामध्ये कोणतरी इथे दिसते तुम्हाला ही अंड्यांची पोल्ट्री आहे. आणि अंड्यांची पोल्ट्री असल्यामुळे इथे तुम्हाला दिसतंय की ट्रेमध्ये अंडे आणि अंडे खाण्यासाठी कधी कधी अशा प्रकारचे साप मात्र येऊ शकतात. तुम्ही इथे पाहताय की पोल्ट्री अंड्यांची आणि अंडे पण दिसतंय तुम्हाला ट्रेमध्ये. आपण धामण आहे तर आपण घेऊ ताब्यात अंडे सर सुगंध. स्टूल वगैरे आहे का उभं राहिला? स्टूल हे देऊ का? इकडून टाका लागेल अशी, इकडून मारावं लागेल. थांबा आता थांबा बर का पारी इकडे करा हे तोडा आता माझ्या हातात दिसतोय तुम्हाला की पन्हाळीमध्ये तो साप आहे, धामण साप आहे आणि तो पक्का अडकलाय. त्याला आपण सुरक्षित घेतो इथे ताब्यामध्ये, पण व्हिडिओ बघून मात्र कोणी असं सापन हाताने प्रयत्न मात्र करायचं नाही. इथले करा कोणी काढू हे इथं मारा ना उभं मारा नाही खाली खाली खालचा फोडा खालचा फोडा थांबा. इथे दिसतंय तुम्हाला की पन्हाळीमध्ये तो साप बसला होता आणि अंड्यांच्या वासामुळेच कदाचित हा धामण साप या ठिकाणी आला होता. याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यामध्ये आणि ताब्यामध्ये घेतली होती निसर्गामध्ये सोडून देऊ, पण कधी कधी साप मात्र अशा पद्धतीने येऊ शकतात. तुम्हाला की धामण साप आहे आणि पिवळ्या रंगाचा हा साप आहे. आणि इथे तुम्हाला दिसतंय की अंडे त्याच्या कोंडामध्ये खोटेपणे एक दोन तीन अंडे त्या सापाने खाल्लेत आणि दोन तीन अंडे खाल्ल्यामुळे शांत होता. याला नेहमीची सवय असणार आहे
आणि अंडे नेहमी खात असल्यामुळे अंडा पण जागा असल्यामुळे अशा प्रकारचे साप या पोल्ट्रीमध्ये कधी कधी येऊ शकतात. त्याला आपण बाहेर घेऊ आणि सुरक्षित आंब्यामध्ये घेतल्यावर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ. तुम्हाला दिसतंय इथे किती वेळ रंगाचा साप आहे. बिनविषारी जातीमधला हा साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे. परंतु बऱ्याच वेळेस लोकांना साप ओळखत नाही आणि सापांविषयी अंध सध्या भरपूर असल्यामुळे लोकांचा साप मानाकडे कल असतो. मात्र हे जे सगळे साप आहेत हे निसर्गाने मानवासाठी दिलेले वरदान आहे. कोणत्याही सापाची हत्या होणार नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ते समोर दिसतंय तुम्हाला, आपण हळूहळू त्याला बाहेर घेऊ आणि किटचा वापर करून ताजमध्ये घेऊन नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. इथे तुम्हाला दिसतंय आपण पोल्ट्रीमधून याला बाहेर घेतलं आपण आणि पुन्हा सांगतो की त्याच्या पोटामध्ये पाहिलं तर साधारणपणे 2-3 अंडे त्याने घेतलेत आपल्या पोटामध्ये. आणि बिनविषारी जातीतला हा साप आहे आणि नेहमी आपण मगाशी नमूद केलं की याला नेहमी ती सवय होती ती अंडे खायची आणि त्याला पाहिजे. आज मात्र तो लक्षामध्ये आलाय, त्याला आपण सुरक्षित घेतलंय ताब्यात आणि ताब्यात घेतलो निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ. पण कोणत्या सापाची हत्या येईल असा प्रयत्न मात्र कोणाकडनं होता का म्हणून खालय म्हणून जागेवर थांबली का. समोर तुम्हाला दिसतंय ते नेहमी सारखे किट वापरलं आपण, या किटचा वापर करून याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ. पुन्हा एकदा नमूद करतो की हा पूर्णतः बिनविषारी जातीतला साप आहे. मात्र याची लांबी जर चांगली वाढली तर साधारणपणे 14 फूट लांब पण हे साप वाढू शकतात. तर या किटचा वापर करून आपण याला सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. 14 फूट म्हणजे 2 परस. अरे वा क्या बात आहे, गाठने बिटने जण पेर कोणते मारले बघा. समोर तुम्हाला दिसतंय की गाठ असे पॅक मारतात आणि किटचा वापर करून आपण याला सुरक्षित घेतले जाईल. संकेत प्रभाकर सांगळे निमोन यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये जो आपल्याला धामण सापडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.